परिसरामध्ये घोड्यांच्या विष्ठेमुळे पसरणाऱ्या रोगराईबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पर्यावरण प्रेमी असीम सरोदे यांनी भेट दिली. महाबळेश्वर येथील वेन्ना लेक परिसरामध्ये घोड्यांच्या व्यवसायामुळे वेन्ना लेक मधील पिण्याच्या पाण्याच्या प्रदूषणाबाबत नुकतेच पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटने जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना अहवाल सादर केल्याने याबाबत होणाऱ्या प्रदूषणाची माहिती घेण्यासाठी पर्यावरण प्रेमी व विधितज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी नुकतीच महाबळेश्वर येथे भेट देऊन पत्रकारांसह वेन्ना लेक परिसराची पाहणी केलेली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. आजच आम्ही महाबळेश्वरच्या वेन्ना लेकला भेट दिली आणि तिथल्या घोडेवाल्यांचा प्रश्न किंवा घोड्याच्या लीदमुळे होणारा पर्यावरणाचा प्रश्न हे दोन्ही समजून घेतले. आणि मला असं वाटते की सगळ्या महाबळेश्वर पाचगणीच्या लोकांचा प्रश्न आहे की त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. ते कंटॅमिनेटेड पाणी नसलं पाहिजे, म्हणजे दूषित पाणी नसलं पाहिजे. घोड्याची लीद जी आहे त्याच्यामुळे एक मोठी समस्या पर्यावरणाची तयार झालेली आहे आणि सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की घोडेवाले जे आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचं नुकसान न होता चांगल्या पद्धतीने जर वेगळी जागा त्यांना देण्यात आली आणि वेन्ना लेक स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला तर हा प्रश्न सुटू शकतो. वनविभागाची जागा असेल तर त्यांनी ती जागा त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. जसं पोलो ग्राउंड आहे किंवा इतर काही जागा असतील त्या जवळ असतील आणि त्यांच्या सोयीच्या असतील घोडेवाल्यांच्या, अशा पद्धतीने जर आपण जागेचं नियोजन करू शकलो तर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. परंतु जर या संदर्भातली केस न्यायालयामध्ये करावं लागली तर केवळ घोडेवाल्यांच्या विरुद्धही केस नसणार आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. घोडेवाल्यांच्या घरचे लोकसुद्धा हेच पाणी पितात जे महाबळेश्वर आणि पाचगणीमधले लोक पितात. त्या पाण्याच्या प्रदूषणामुळे जे प्रादुर्भाव होत आहेत, आरोग्याचे जे आजार होत आहेत सगळे, त्या सगळ्यांमुळेच आपलं आयुष्य धोक्यात आलेलं आहे. आणि अशा वेळेस पर्यावरणाचं संरक्षण होणं आवश्यक आहे, जैवविविधता इथे टिकणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्नसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते की साताऱ्याचे जिल्हाधिकारी, महाबळेश्वरचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशा सगळ्या लोकांनी एकत्रित वनविभागाच्या लोकांसोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यामध्ये पुढाकार घेणं आवश्यक आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.